दिवसेंदिवस शेतकऱ्याचा ओढा हा रेशीम शेतीकडे वाढलेला आहे. कशामुळं बघितलं तर रेशीमला आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये चांगला भाव मिळत आहे. रेशीमच्या तडजोडीचं पीक म्हटलं तर सध्या शेतकऱ्याला कोणतंच असं वाटत नाही. आज प्रत्येक पिकाच्या मागं खरेदीपासून लागवडीपासून तर उत्पन्न मिळेपर्यंत प्रचंड असा खर्च आहे. त्यामुळं शेतकऱ्याला आज हवंहवंसं वाटणारं पीक जर बघितलं आपण तर रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आज महाराष्ट्रामध्ये बघितला जातो. आणि रेशीमला चांगलं भावसुद्धा असल्यामुळं शेतकऱ्याचा कल वाढणं येणं हे साहजिकच आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओमधून रेशीम शेड आणि तुती लागवड ती आळ्या कशाप्रकारे तुती कोष तयार केला जातो ही सर्व माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर सुरुवातीला पोकरा ह्या योजनेअंतर्गत कृषी संजीवनी नानाजी देशमुख या योजनेअंतर्गत जर आपलं गाव पोकरा योजनेमधून कृषी संजीवनी नानाजी देशमुख ह्या योजनेमधून शेतकऱ्याला जर तुती लागवड करायची असेल तर त्याला शेड मिळलं जातं. त्यासाठी अंदाजे 2 ते 3 लाख रुपयापर्यंत अनुदान असतं. शेतकऱ्याने शेड बांधल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्याला शेड बांधल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये तुतीची लागवड करावी लागते. तुतीची लागवड केल्यानंतर अंदाजे तुती लागवड केल्यापासून ते जर पाला तयार होईपर्यंत अंदाजे 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. तोपर्यंत शेतकऱ्याला जे शेड तयार केलेलं आहे त्या शेडची सर्व पूर्वतयारी करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. त्यासाठी शेतकऱ्याला त्या जाळ्या तयार करणं म्हणजे दोरीनी बांधणं, जाळ्या तयार करून दोरीनी बांधणं आवश्यक असतं. ती जाळी ही ज्यावेळेस शेतकऱ्याला पानं तयार होतात तुतीचे, तुती लागवडीनंतर जे पानं तयार होतात ते पानं कोष तयार करण्यासाठी ज्या आळ्या शेतकरी आणतो त्या आळ्याला त्या जाळीवरती हंतरलं जातं, ठेवलं जातं आणि त्या आळ्याच्या वरती ही तुती कट करून जे तुतीचे पाला त्या आळ्यावरती पसरवला जातो. त्यामधून जसंजसं तुतीचं कालावधी म्हणजे त्या आळ्यांचा कालावधी वाढत जातो तसतसं ते त्यांना सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमिंगला महत्त्वाचा असतो त्या दोन टायमिंगचा की त्यावेळेस त्यांना खाद्य म्हणून तुतीचे पानं आवश्यक असतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी तेवढी काळजी घेणं आवश्यक असतं की सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन वेळेस त्या आळ्यांना तुतीचे पानं हे खाद्यान्न पुरवणं आवश्यक असतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळं दिवसेंदिवस त्या पानामुळं त्या आळ्यांची वाढ होऊन कोष तयार होतो. अंदाजे की शेतकऱ्याने एकदा आळ्या आणल्यानंतर ती तुतीच्या पानं खाऊन समजा अन्नद्रव्य खाऊन त्या आळ्यापासून अंदाजे 22 ते 25 दिवसात कोष तयार होतो. आणि साधारणतः एकदा ही तुतीचं कटाई केल्यानंतर साधारणतः 3 महिनेपर्यंत त्याला पुन्हा पाला येण्याची म्हणजे कालावधी लागत असतो. एकदा कट केल्यानंतर 3 महिन्यांनीच पुन्हा त्याचा पाला तयार होत असतो. जर एक लॉट घ्यायचा असेल तर अंदाजे 3 महिन्याचा गॅप देणंसुद्धा आवश्यक असतं. आणि एकदा एक लॉट तयार होण्यासाठी 22 दिवसानंतर कोष तयार झाल्यानंतर जिथं त्या कोशाचं मार्केट असं समजा तिथं जाऊन समजा विक्रेता जर जास्त शेतकऱ्यांची जर लागवड असेल कोष जास्त असेल तर व्यापारी गावात येऊन ते खरेदी करू शकतात आणि चांगला दरसुद्धा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये जाण्याचा खर्चसुद्धा वाचू शकतो. अंदाजे जर 1 लाख आळ्या आणल्या तर त्यापासून साधारणतः 1 क्विंटलभर कोष निघतो. अंदाजे 1 क्विंटलभर कोष निघतो सरासरी. त्यामुळं 1 क्विंटलभर कोषासाठी त्या आळ्यांची किंमत जर बघितली आपण तर 3000 ते 4000 दरम्यान 1 लाख आळ्या शेतकऱ्याला मिळतात. तर इथं जर बघितलं बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पाली असेल, रुई असेल, गेवराई तालुक्यातील रुई आणि बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी आळ्यांचं विक्री केंद्र आहे. तिथूनसुद्धा शेतकरी आळ्या खरेदी करू शकतात. साधारणतः 1 लाख आळ्यांसाठी 3000 ते 4000 रुपये खर्च आणि उत्पन्न बघितलं तर जवळपास 1 लाख रुपयापर्यंत कोशाची 1 क्विंटलला विक्री होते. म्हणूनच या व्हिडिओमधून एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा आज जो वाढता कल रेशीम शेतीकडे आहे तो फक्त आणि फक्त कमी खर्चात जास्त उत्पन्न असल्यामुळेच आहे. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.